विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण तर्कसंगती व अनुमान यामध्ये अभाषिक या अंतर्गत रेषाखंड, कोन, त्रिकोण तसेच शब्दांवरून आकृती याबद्दल माहिती घेतलेली होती. आजच्या तासिकेला आपण तर्कसंगती व अनुमान याच घटकांतर्गत अभाषिक मध्येच आपण आज शिकूयामध्ये चौकोन, आयत, चौरस, वर्तुळ, घनाकृती, ठोकळे, शब्दांवरून आकृती किंवा शब्द आणि आकृती यावर आधारित काही प्रश्नांचा सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी काहीतरी लिहिलेलं आहे, तुम्हाला ते दिसत असेल. आणि याच्यामध्ये मी काय केलंय तर चौकोन आणि आयत एका भागामध्ये घेतलेत आणि चौरसाला मी वेगळ्या भागामध्ये टाकलेलं आहे. म्हणजेच चौकोन आणि आयत एका भागात आहेत, मात्र चौरसाचा भाग मी वेगळा केलाय. असं का केलंय तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रश्न शिकण्याआधी तो प्रश्न कसा विचारतात किंवा प्रश्नाचं स्वरूप कसं असतं किंवा परीक्षेला प्रश्न विचारला तरी कसा जातो त्याबद्दल आपण आधी माहिती घेणार आहोत. व त्यानंतर चौकोन, आयत व चौरस कसे मोजावेत हे बघणार आहोत व त्यावर आधारित क्लृप्त्यांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो समजून घेऊया, चौकोन आयत वेगळीकडे आणि चौरस मी वेगळीकडे का काढलंय ते बघा. मला तुम्हाला सांगायचं असं आहे की मी या ठिकाणी दोन प्रश्न लिहिलेत. परीक्षेला काय करतात तर अशा प्रकारे एक आकृती देतात इथं मांडलेली मी आणि त्यावर आधारित असा प्रश्न विचारला जातो आणि खाली चार पर्याय दिले जातात. आता प्रश्न विचारताना त्या प्रश्नाचं उत्तर काढताना आपल्याला आधी प्रश्न समजून घेता आला पाहिजे. प्रश्न या ठिकाणी मी काय केलाय बघा, आता या आकृतीला हे दोन्ही प्रश्न लागू होतात का बघा. लक्षात घ्या, या आकृतीला हे दोन्ही प्रश्न लागू होतात. लक्षात घ्या, तुम्हाला चौकोन किती विचारलं किंवा आयत किती विचारलं या दोन्हीचाही अर्थ तोच मानायचा, त्या दोघांना एकच क्लृप्ती वापरायची. लक्षात घ्या, तुम्हाला चौकोन मोजा म्हटले तरी मी जी तुम्हाला क्लृप्ती सांगणार आहे तीच तुम्ही वापरा, किंवा तुम्हाला आयत विचारले तर तुम्ही तीच क्लृप्ती वापरायची. म्हणजेच काय, चौकोन आणि आयत मोजण्यासाठी एकच क्लृप्ती आहे आणि ती तुम्ही तेवढीच वापरायची. लक्षात घ्या, चौकोन विचारलं तरी तेच वापरायचं, आयत विचारलं तरी तेच वापरायचं. म्हणून चौकोन आणि आयत मी एका भागामध्ये घेतलंय. मात्र सावध व्हा, जेव्हा तुम्हाला चौरस विचारतील त्यावेळेस मात्र तुम्हाला वेगळी क्लृप्ती वापरावी लागणार आहे, कारण चौरस ही संकल्पना वेगळी आहे आणि चौकोन आणि आयत ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस तिथं काहीतरी मर्यादा पडतात, पण चौरसामध्ये सुद्धा काही मर्यादा पडतात. याचा अर्थ काय तर बघा, आपण लक्षात घेऊया. समजा मी इथं अशी एक आकृती काढली, बरोबर, मी म्हटलं हे काय तर हा चौकोन आहे, चार कोन जिथं आहे त्याला चौकोन म्हणतात, मात्र हा चौरस नाही म्हणून चौरसाला मर्यादा आहे. मग चौकोन आणि आयत एका भागात का घेतलेत तर चौकोन मोजायची क्लृप्ती आणि आयत मोजायची क्लृप्ती सारखीच आहे, मात्र चौरस मोजायची क्लृप्ती वेगळी आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. मी वाक्य परत सांगेन विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला चौकोन मोजा म्हणतील तेव्हा तीच क्लृप्ती वापरा जी मी सांगणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला आयत मोजा म्हणतील त्यावेळेस तीच क्लृप्ती वापरा जी चौकोनाला वापरले. म्हणजेच काय, चौकोन आणि आयत मोजताना एकच क्लृप्ती वापरतात, मात्र चौरस मोजा म्हटले की प्रश्न समजून घ्या बघा, वरील आकृतीत चौरसांची संख्या किती, तर चौरस मोजा म्हटले की मात्र तुम्हाला वेगळी क्लृप्ती वापरावी लागणार आहे. थोडक्यात काय तर आयत आणि चौकोन मोजण्यासाठी एकच क्लृप्ती आहे व चौरस मोजण्यासाठी आपण वेगळी क्लृप्ती वापरणार आहोत. आता ती क्लृप्ती काय आहे व कशी वापरावी याचा सराव आपण आता लगेचच प्रश्नांद्वारे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्नांचा सराव. बघा या ठिकाणी मी असं लिहिलेलं आहे, चौकोन आणि आयत, म्हणजे सुरुवातीला चौकोन आणि आयत कसे मोजावे हे आपण बघणार आहोत, कारण चौकोन आणि आयत मोजण्यासाठी क्लृप्ती समानच वापरतात. चला तर बघूया कसे मोजावेत चौकोन आणि आयत. पहिला प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती, चौकोनांची संख्या किती. तर बघा, चौकोनांची संख्या काढताना आपण बघा कोन, रेषाखंड हा भाग बघितलेला होता का नाही, त्याचप्रमाणे हा थोडासा भाग आहे जेव्हा आपल्याला असा सिंगल पर्याय येईल बघा कसा. चला आपण भाग मोजूया बघा, एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. बघा जसं आपण कोन मोजले, त्रिकोण मोजले, रेषाखंड मोजले, त्याप्रमाणे इथं पण आपल्याला भाग मिळत आहेत, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, किती भाग झाले, सहा. चला याची पण काय करायची, बेरीजच करायची, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा. सहा पर्यंत काय केलं, कारण भाग किती होत आहे, सहा. लक्षात घ्या, आता यांची काय करूया,
बेरीज, चला एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा चार दहा, दहा पाच पंधरा, पंधरा सहा एकवीस. आता आपल्याला सवय झाली बेरीज करायची, आहे का नाही? बघा एकवीस बेरीज झाली, एकवीस कोणीकडे आहे? पर्याय क्रमांक चार मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एकवीस असं मिळणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा होता खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती. आता यातले चौकोन मोजायचे तर आकृती तीच आहे, लक्षात घ्या. जसे किती भाग आहेत बघा, एक दोन तीन चार पाच सहा, किती भाग मिळाले मला? सहा. म्हणून मी सहा पर्यंतच्या अंकांची बेरीज केली, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा, किती मिळाली? एक अन दोन तीन, तीन अन तीन सहा, सहा चार दहा, दहा पाच पंधरा, पंधरा सहा एकवीस. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एकवीस असं मिळालेलं आहे. आता बघा थोडीशी याच्यासारखी दिसणार ही आकृती, बघा आता याच्यासारखी दिसणार आहे. प्रश्न कसा विचारलाय बघा, खालील आकृतीत आयतांची संख्या किती. आता वर जी क्लुप्ती वापरली तीच खाली वापरायची. चला बघूया किती भाग होत आहेत, एक दोन तीन चार, किती भाग झाले? चार. चला करा बेरीज, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार. चला मोजूया, एक अन दोन तीन, तीन अन तीन सहा, सहा चार झाले दहा. मग दहा कोणीकडे आहे? तर दहा बघा पर्याय क्रमांक तीन मध्ये. म्हणून खालील आकृतीत आयतांची संख्या किती या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दहा असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न असा विचारलाय खालील आकृतीत किती चौकोन आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आकृती किती मोठी. आता जरी आकृती मोठी असली तरी याची क्लुप्ती थोडीशी वेगळी, ती आता आपण शिकणार आहोत. लक्षपूर्वक हा प्रश्न तुम्ही समजून घ्यायचा आहे. सुरू करूया. बघा प्रश्न असा आहे खालील आकृतीत किती चौकोन आहेत. आता याचे चौकोन मोजताना आपली पहिली जी क्लुप्ती आहे त्याचा थोडासा आधार आपल्याला घ्यायचा आहे. कसा? तर बघूया. बघा या ठिकाणी सर्वात आधी काय करायचं तर आडवे क्रमांक टाकून घेऊया. चला बघा इथं एक, इथं दुसरा, इथं तिसरा आणि इथं चौथा. बघा एक दोन तीन चार झाले का नाही बाबा, एक दोन तीन चार, चार झाले का नाही. इथं मी बरोबर करतो, यांची काय करायची? बेरीज करायची. चला करूया, एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा चार दहा झाले दहा. आता जसं आडवं केलंय का नाही तसंच उभं करायचं. चला उभे भाग मोजूया, एक दोन तीन चार. बघा एक दोन तीन चार भाग होत आहेत. चला यांची पण बेरीज करूया. आता इथं एक ते चारची बेरीज किती आली? दहा. इथं पण एक ते चारची बेरीज किती मिळेल? दहाच मिळेल. बघा एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा चार दहा. आता इथं दहा मिळाले, इथं दहा मिळाले, हे बाजूला मांडून घ्यायचे, हे दहा आणि हे दहा, आणि यांचा करायचा गुणाकार. चला दहा दहा शंभर. म्हणजे जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये किती चौकोन आहेत? तर शंभर चौकोन आहेत. चला आपण हेच गणित परत एकदा बघूया. काय केलं? तर प्रश्न असा होता खालील आकृतीत किती चौकोन आहेत. मला अशी आकृती मिळाली होती, मी काय केलं? आधी आडवे नंबर टाकून घेतले. कसे? बघा एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, त्यांची बेरीज केली, मला दहा मिळाली. त्यानंतर मी उभे अंक मांडले, एक दोन तीन चार, यांची पण मी काय केली? बेरीज केली, मला किती मिळाली? दहा. मग आडवी बेरीज दहा, उभी बेरीज दहा, यांचा काय केला? गुणाकार, मिळाला मला शंभर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक शंभर असं आपल्याला मिळणार आहे. आता हे झालं चौकोनाच्या बाबतीत, अशीच क्लुप्ती आपल्याला आयताच्या बाबतीत वापरायची आहे. चला तर मग आता प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे खालील आकृतीत आयतांची संख्या किती. आता वर जी क्लुप्ती वापरली का नाही चौकोनासाठी तशीच आयतासाठी वापरायचे. म्हणून लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नात चौकोन विचारलं किंवा आयत विचारलं तरी तुम्ही हीच क्लुप्ती वापरायची. कोणती? आडवी बेरीज करा, उभी बेरीज करा, जी बेरीज येईल त्यांचा काय करा? गुणाकार. आणि मिळालेलं उत्तर हेच तुमचं योग्य उत्तर असणार आहे. आता खालचा प्रश्न बघूया. खालील आकृतीत आयतांची संख्या किती. चला क्लुप्तीनुसार जाऊया. बघा आडवे भाग किती होत आहेत, बघा एक दोन तीन चार, इथे तुम्ही एक दोन तीन चार, यांची काय करूया? बेरीज. बघा एक दोन तीन चार बेरीज करूया, एक अन दोन तीन, तीन अन तीन सहा, सहा चार किती झाले? दहा. आता उभे बघूया भाग किती, बघा हा एक भाग, हा दोन आणि हा तीन, म्हणजे एक दोन आणि तीनच भाग आहे. बघा आडवे चार आहेत, उभे तीन आहेत, असू द्या, यांची पण काय करा? बेरीज करा. बघा आडवी बेरीज केली, एक अन दोन तीन, तीन अन तीन सहा, सहा चार दहा मिळाली. आता उभी बेरीज करूया. बघा एक दोन तीन भाग आहेत,
एक अन दोन तीन, तीन अन तीन किती मिळाले मला, सहा मिळाले. बघा एक अन दोन तीन, तीन अन तीन सहा, म्हणजे आडवी बेरीज आली दहा, उभी बेरीज आली सहा. चला मांडून घेऊया, हे दहा आणि हे सहा यांचा काय केलाय, गुणाकार करायचा आहे. हे दहा आणि हे सहा यांचा गुणाकार केल्यानंतर मला उत्तर मिळालं दहाई सन साठ. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, साठ. म्हणजे खालील आकृतीत आयतांची संख्या किती आहे, तर ती साठ एवढे. साठ कोणीकडे आहे, तर बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये साठ आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन साठ असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, खालील आकृतीत आयतांची संख्या किती. आता भली मोठी आपल्याला आकृती दिली, परंतु आपल्याकडे जर क्लुप्ती असेल आणि ती आपण लक्षात ठेवलेली असेल तर आपण याचं उत्तर सहज मिळवू शकतो. बघा आयतांची संख्या किती विचारलंय, तर आता काय करतो मी, आधी आडवे क्रमांक टाकतो, नंतर उभे क्रमांक टाकतो, त्यांची बेरीज करतो मागाशी केल्याप्रमाणे. तीच क्लुप्ती आपल्याला इथं वापरायची. चला बघूया, एक दोन तीन चार पाच, बघा किती भाग होत आहेत, एक दोन तीन चार पाच, पाच भाग होत आहेत. चला यांची करूया बेरीज. बेरीज केल्यानंतर बघा एक अन दोन तीन, तीन अन तीन सहा, सहा अन चार दहा, दहा अन पाच पंधरा. आता उभी भाग करूया, बघा एक दोन तीन चार पाच, हा एक, हा दोन, हा तीन, हा चार, हा पाच, इथं पण पाच भाग आहे, इथं पण पाच भाग आहे. यांची बेरीज किती आली, पंधरा. यांची पण किती येणार, पंधराच येणार यांची बेरीज सुद्धा, बरोबर का. आता पंधरा बेरीज आली, पंधरा बेरीज आली, साईडला मांडून घ्या. पंधरा आणि पंधरा यांचा काय करा, गुणाकार. ज्याला पंधराचा वर्ग माहितीये तो लगेच करणार दोनशे पंचवीस, परंतु वर्ग माहित नसेल तर बघा पंधरा गुणुले पंधरा करूया. पंधराचा पाढा पाठ असतो, पंधरी पाचशे पंच्याहत्तरला पाच, हाच्याले सात, पंधरा एक पंधरा, पंधरा सात बावीस, उत्तर मिळालं दोनशे पंचवीस. दोनशे पंचवीस कोणीकडे इथं, बघा पर्याय क्रमांक चार मध्ये दोनशे पंचवीस आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आयत मोजण्याची क्लुप्ती काय आहे, तर आडवे क्रमांक टाका त्यांची बेरीज करा, उभे क्रमांक टाका त्यांची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर हे उत्तर आणि हे उत्तर साईडला मांडून त्यांचा गुणाकार करा. गुणाकार करून जे उत्तर येईल तेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार दोनशे पंचवीस असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न तोच आहे, बघा काय विचारले, खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे. आत्ताच आपण क्लुप्ती शिकलो, त्या क्लुप्तीचा या ठिकाणी वापर करूया. चला विचारलेला आहे चौकोनांची संख्या किती, मग मी आधी मगाच्या सारखं आधी आडवे मग नंतर उभे अंक मांडतो. चला बघा एक दोन तीन चार, चार का मांडले तर भाग किती होत आहेत, एक दोन तीन चार, चारच भाग होत आहे. चला यांची करूया बेरीज, अधिक अधिक अधिक, एक अन दोन तीन, तीन अन तीन सहा, सहा अन चार होत आहेत दहा, म्हणजे आडवी बेरीज दहा मिळालेली आहे. आता उभी भाग मोजूया, बघा हा एक, हे दोन आणि हे तीन किती होत आहेत, एक दोन आणि तीन, यांची पण करूया बेरीज. एक अन दोन तीन, तीन अन तीन मिळाले सहा, बघा एक आणि दोन तीन, तीन अन तीन सहा. आता इकडे आडवी बेरीज दहा मिळालेली आहे, इकडे उभी बेरीज सहा मिळालेली आहे, बाजूला मांडून घ्या. दहा आणि सहा यांचा काय करणार, गुणाकार. चला दहा आणि सहा यांचा गुणाकार, दहा सन किती मिळालं, साठ. मग साठ हा पर्याय कोणीकडे आहे, तर साठ हा पर्याय क्रमांक दोन मध्ये. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन साठ असं मिळणार आहे. आता खालचा प्रश्न बघा. खालच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, खालील आकृतीत आयतांची संख्या किती, याच्यासारखी दिसते पण थोडासा फरक आहे. बघा चौकोन मोजताना ही क्लुप्ती वापरली का नाही, आयत मोजताना पण हीच वापरायची जसं आपण आता वापरत आलेलो आहोत. चला सुरुवात करूया, आधी आडवे मोजूया. इथं झाला एक दोन तीन चार पाच सहा सात, खात्री करा एक दोन तीन चार पाच सहा सात, ओके सात भाग आहेत. उभे मोजूया, बघा हा एक आणि हा दोन, म्हणजे एक आणि दोन एवढेच भाग आहेत. बेरीज करूया, बघा आडवी बेरीज करू आणि नंतर उभी बेरीज करूया. एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार दहा, दहा आणि पाच पंधरा, पंधरा सहा एकवीस, एकवीस आणि सात, एकवीस आणि सात किती झाले विद्यार्थी मित्रांनो, अठ्ठावीस झाले. आता उभी बेरीज करूया, सोपे बघा. एक आणि दोन तीन, बेरीज परत चेक करूया चुकू नये यासाठी. एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, सहा आणि चार दहा,
10 5 15 15 6 21 21 आणि 7 28 ओके बरोबर आहे आणि ही सोपीच आहे 1 आणि 2 3 बघा आडवी मिळाली 28 आणि उभी मिळाली 3 सॉरी 6 ही सॉरी 3 3 मिळाली बरोबर का 28 गुणले 3 बघा उभी 3 आहे आडवी 28 आहे आडवा 28 आणि उभी 3 यांचा गुणाकार करूया चला ज्यांना 28 चा पाढापाठ आहे ते लगेच म्हणणार 28 3 84 पण पाठ नसेल तर गुणाकार करा बघा 28 गुणले 3 3 8 24 ला 4 8 आले 2 3 2 6 2 8 84 आले बघा म्हणजे खालील आकृतीत आयतांची संख्या किती तर त्याचं उत्तर 84 असे मिळाले मग 84 कोणीकडे आहे तर 84 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 84 मिळते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्नात चौकोन विचारलं तरी तीच क्लृप्ती वापरली आयत विचारलं तरी तीच क्लृप्ती वापरली म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे काय तर चौकोन आणि आयत असे ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारतील की चौकोन किती आयत किती त्यावेळेस आडवी बेरीज करा उत्तर मांडा उभी बेरीज करा उत्तर मांडा जे आडव्या बेरजेचं उत्तर आले जे उभ्या बेरजेचं उत्तर आले त्यांचा काय करा गुणाकार जसं की इथं आडवी बेरीज आली 28 उभी बेरीज आली 3 28 गुणले 3 मिळाले 84 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 84 मिळालं थोडक्यात काय तर चौकोन आणि आयत यासाठी एकच क्लृप्ती वापरली जाते विद्यार्थी मित्रांनो आता आपण चौकोन आणि आयत याचा सराव व्हावा म्हणून अजून दोन उदाहरणे पाहूयात व त्यानंतर चौरस कसे मोजावेत हे आपण शिकणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो एक आयत आणि एक चौकोनाचं उदाहरण मांडले खरं बघायला गेलं तर चौकोन आणि आयत यांना समानच क्लृप्ती मात्र सराव व्हावा यासाठी ही दोन आणखी उदाहरणं मी मांडलेली आहेत चला तर सोडवूया प्रश्न असा आहे खालील आकृतीत आयतांची संख्या किती आहे म्हणजे या आकृतीत आयतांची संख्या किती असं विचारलेलं आहे चला आधी आडवे बुजूया बघा 1 2 3 खात्री करा 1 2 आणि 3 म्हणजे 1 2 3 तीन भाग आहेत बेरीज करूया चला 1 आणि 2 किती झाले 3 3 आणि 3 किती झाले 6 बघा 1 आणि 2 3 3 आणि 3 6 झाले बघा आता उभे भाग मोजूया 1 2 3 4 5 बघा 1 2 3 4 आणि 5 आडव्या भागाची जशी बेरीज केली तशी उभ्या भागांची पण आपण बेरीज करतो बरोबर चला करूया 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 मला उभी बेरीज किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो 15 म्हणजे आडवी बेरीज 6 उभी बेरीज 15 बाजूला मांडून घेऊया 15 आणि 6 बघा उभी 15 मांडली आडवी 6 मांडली त्यांचा काय करतो आपण गुणाकार चला 15 चा पाढा बऱ्यापैकी पाठ असतो 15 सं 90 15 सं किती झाले 90 मग 90 हा पर्याय कोणीकडे आहे तर बघा 90 हा पर्याय क्रमांक 2 मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 90 असं मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी नेहमी म्हणतो की उत्तर जे आले ते पर्याय कोणीकडे आहे असं मी का म्हणतो तर बरेच विद्यार्थी असं करतात की उत्तर बरोबर काढतात बरेचसं कॅल्क्युलेशन करतात मोठा गुणाकार करतात मोठी बेरीज करतात उत्तर बरोबर काढतात मात्र पर्याय रंगवताना वेगळाच रंगवतात मग काय उपयोग झाला सांगा बरं याचा अर्थ काय आपण ज्या अर्थी उत्तर मिळवतो त्या अर्थी जे ते उत्तर कोणत्या पर्यायात आहे हे आपण शोधलं पाहिजे म्हणून मी नेहमी सांगतो मिळालेलं 90 हे कोणीकडे आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं मिळणार आहे आता पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न असा विचारलाय खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती आणि आपल्याला ही आकृती दिलेली आहे चला तर बघूया या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती जसं आयताला वापरले क्लृप्ती तशी आणि तशी चित्र वापरूया चला बघूया किती भाग होतात बघा 1 2 3 4 5 आणि 6 बघा खात्री करा 1 2 3 4 5 आणि 6 चला आता बेरीज करूया यांची काय करूया आपण नेहमीप्रमाणे बेरीज करूया 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 किती झाले 21 झाले 21 म्हणजे आडवी बेरीज आपल्याला 21 मिळालेली आहे आता उभी बेरीज करूया बघा 1 2 3 किती भाग मिळाले 1 2 3 आता यांची पण बेरीज करूया बघा 1 अधिक 2 अधिक 3 1 आणि 2 3 3 आणि 3 6 मिळाले बघा म्हणजे आडवी बेरीज मिळाली 21 ती मी इथं मांडून घेतो आणि उभी मिळाली किती 6 मिळाली 6 1 आणि 2 3 3 आणि 3 6 म्हणजे उभी 6 मिळाली तीही मी इथं मांडून घेतो आणि यांचा गुणाकार करतो 21 पाढापाठ नसेल तर उभी मांडणी करा 21 गुणुले 6 चला करा 6 1
सहा सही दुने बारा बघा सहा इतके सहा सही दुने बारा म्हणजे किती उत्तर मिळालं 126 आता 126 कोणीकडे आहे हो 126 आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 126 असं आपल्याला मिळणार आहे म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आयत आणि चौकोन मोजताना आपण एकच कृती वापरली का तर आपण मगाशी सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये चार कोण असतात त्याला आपण चौकोन म्हणू शकतो म्हणून लक्षात ठेवा चौकोन आणि आयत लक्षात घ्या चौकोन आणि आयत असा जर तुम्हाला प्रश्न आला असेल किंवा या प्रकारे जर प्रश्न असा आला असेल की खालील आकृतीतील चौकोनांची संख्या सांगा खालील आकृतीतील आयतांची संख्या सांगा तर आयत आणि चौकोन याला समान क्लुप्ती म्हणजे आडवी बेरीज करा त्याचं उत्तर मांडा उभी बेरीज करा त्याचं उत्तर मांडा मिळालेली उत्तर बाजूला मांडून घ्या आडवी बेरीज बाजूला मांडून घ्या उभी बेरीज बाजूला मांडून घ्या आणि त्यांचा काय करा गुणाकार आणि गुणाकार करून जे उत्तर आपल्याला मिळणार आहे तेच आपलं काय असणार आहे उत्तर जसं की इथं 1590 पर्याय क्रमांक 2 90 उत्तर मिळालं आणि इथं सुद्धा आडवी बेरीज 21 उभी बेरीज 6 21 × 6 126 पर्याय क्रमांक 2 126 उत्तर मिळालेलं होतं म्हणजेच काय चौकोन आणि आयत यांना समान क्लुप्ती फक्त मला तुम्हाला सांगायचं असं आहे विद्यार्थी मित्रांनो ही क्लुप्ती तुम्ही चांगली लक्षात ठेवायची आहे आता यानंतर आपण चौरस कसे मोजावे हे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण चौरस कसे मोजावे हे बघणार आहे पण सर्वात आधी चौरस मोजताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की चौरस मोजताना आपल्याला दोन प्रकारच्या क्लुप्त्या वापरायच्या आहेत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो चौरस मोजताना दोन प्रकारच्या क्लुप्त्या वापरायच्या आहेत मग त्या क्लुप्त्या कशा वापरायच्या तर लक्षात घ्या सर्वात आधी चौरस जेव्हा विचारतील मी काय सांगतोय लक्षात घ्या प्रश्नामध्ये जेव्हा चौरस किती आहेत असा शब्द असेल चौरस हा शब्द असेल तर पहिला धोका असा आहे किंवा पहिलं सावधगिरी आपल्याला अशी बाळगायची की आपल्याला खात्री करायची की याचे उभे आणि आडवे समान भाग आहेत का उभे आणि आडवे समान भाग आहेत का असमान भाग आहे ही खात्री करायची आणि मगच आपल्याला क्लुप्ती वापरायची कारण समान भागासाठी आपण वेगळं सांगणार आहोत आणि असमान भागासाठी वेगळं सांगणार आहोत त्याआधी समान आणि असमान भाग समजून घेऊयात बघा समान भाग म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये आडवे भाग केले तरी तितकीच संख्या भरते उदाहरणार्थ बघा 1 2 3 4 आडवे केले किती भरले 4 भरले 4 आता उभे करतो बघा 1 2 3 4 बघा 1 2 3 4 किती भरले 4च भरले म्हणजे 1 2 3 4 आडवे 4 1 2 3 4 म्हणजे उभे 4 याला म्हणायचा समान भाग म्हणून चौरस मोजताना काय खात्री करायची की आडवे आणि उभे भाग समान आहेत का खात्री करा किंवा समान नाहीत मग कसले आहेत मग असमान आहेत का मग असमान म्हणजे काय तर बघा आपण आडवे मोजूया 1 2 3 4 आडवे किती मिळाले 4 उभे मोजूया 1 आणि 2 बघा आडवे मिळाले 4 उभे मिळाले 2 म्हणजे हे दोन वेगवेगळे आहेत 4 अंक वेगळा 2 अंक वेगळा म्हणजे इथं काय होतंय तर आडवे भाग वेगळे मिळत आहेत उभे भाग यांची संख्या वेगळी मिळते मात्र इकडं आडवे भाग पण 4 आहेत उभे भाग पण 4 आहेत म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सावधगिरी काय बाळगायची की चौरस विचारलं ना तिथं लगेच सावध व्हायचं चौरस विचारलंय ना आधी खात्री करून घ्या समान भाग आहेत की असमान भाग आहे आणि मगच आपण आपली क्लुप्ती वापरायची आहे यावर आधारित आपण काही प्रश्नांचा सराव करणार आहोत.